नमस्कार, मी डॉक्टर कुणाल खिमनार, अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका। या प्रकल्पाचे प्रामुख्याने सहा उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। यामध्ये प्रामुख्याने आहे नदी स्वच्छ करणे, प्रदूषण मुक्त करणे। दुसरा आहे पुरापासून जो धोका आहे तो कमी करण्यासाठी, तो टाळण्यासाठी प्रयत्न करणे। तिसरा आहे नदीच्या आसपास सार्वजनिक ज्या जागा आहेत त्या विकसित करणे, त्या नागरिकांसाठी उपयोगात येतील ह्या पद्धतीने ते आपल्याला निर्माण करायचे आहेत। चौथा आहे नदीमध्ये सातत्याने आपल्याला पाणी दिसावं, नदीमध्ये पाणी असावं, त्याचा वापर आपल्याला विविध कारणांसाठी करता यावा, यासाठी ते पाणी नदीमध्ये टिकून ठेवणं। पाचवं आहे नदीपर्यंत पोहोचता यावं। आपल्या संस्कृतीमध्ये नदीला अनेक अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याला श्रद्धेचं स्थान आहे, त्यामुळे नदीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता निर्माण करणं। आणि शेवटचं आहे अनेक नदीकाठी जे की ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असलेली स्थानं आहेत, उद्यानं आहेत, त्यांचा विकास करणं, त्यांचं जे काही अस्तित्व आहे ते त्यांच्या मूळ स्वरूपाप्रमाणे टिकवून ठेवणं आणि ते नागरिकांसाठी कशा पद्धतीने वापरात येईल या पद्धतीने त्यांचा विकास करणं। नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे हे सहा प्रमुख उद्देश आहेत आणि त्याशिवाय अनेक लहान किंवा अनेक बाकीच्याही महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये आपण समावेश केलेला आहे। अगदी एखाद्या विद्यार्थ्यापासून ते गृहिणीपर्यंत, एखाद्या व्यावसायिकापर्यंत, एखाद्या पर्यावरण जो प्रेमी आहे किंवा जे विविध बायोडायव्हर्सिटीचा, जैवविविधतेचा अभ्यास करतायत, ह्या सगळ्यांसाठी या प्रकल्पामध्ये काही ना काही आहे। आपल्याला यामध्ये लहान मुलांसाठी उद्यानांचा विकास आपण या ठिकाणी करत आहे, आपल्याकडे मोकळ्या जागांचा विकास आपण या ठिकाणी करत आहे, जे तरुण युवा वर्ग आहे किंवा ज्यांना व्यायामाची आवड आहे त्यांच्यासाठी सायकल ट्रॅक आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, योगा करण्यासाठी आपण प्लॅटफॉर्म या ठिकाणी डेव्हलप करत आहोत, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी उद्यानांमध्ये जागा विकसित करत आहोत, तसेच ज्या नागरिकांना अनेक आपली जी काही घाट आहेत त्या ठिकाणी विविध सण उत्सव किंवा विविध प्रसंगी जे काही आपल्याला पूजा करायची आहे त्यासाठी हे सर्व घाटांचा विकास या ठिकाणी आपण करत आहोत। संत ज्ञानेश्वर घाट, ओंकारेश्वर घाट, गणपती विसर्जन घाट, ह्या घाटांचा विकास त्या ठिकाणी करत आहोत। हे सर्व करत असताना त्या ठिकाणचा जो काही आपला सांस्कृतिक वारसा आहे, प्राचीन वारसा आहे, त्याला कोणत्याही पद्धतीने हानी पोहोचणार नाही, त्याचा सुशोभीकरण किंवा त्याचा विकास कशा पद्धतीने होईल आणि महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणपूरक विकास कशा पद्धतीने होईल यावर भर देण्यात आलेला आहे। त्यामुळे यामध्ये आपण अतिशय कमीत कमी नवीन बांधकाम आणि जास्तीत जास्त मोकळ्या आणि ग्रीन स्पेसेस ठेवून हरित डेव्हलपमेंट, हरित विकास कशा पद्धतीने करता येईल ह्या तत्वावर, ह्या मूल्यावर आधारित हा प्रकल्प आपण बनवलेला आहे। माझं पुणे, आम्ही पुणेरी। पुणेरी म्हणजे ती व्यक्ती जी मदत करेल रिपेअर, रिन्यू आणि रिज्युनेटसाठी।